शांतीला केव्हाच राहणार बोलावले मला जनावरला चारा टाकायची पण काची लवकर आवरी ती घरातून हा चला आता मीच टाकी तर चारा ये बाबा तू आय ये तू आय ये बाबू हे ती आय आय आई ये बाबू काय खरं नाही आता चमक निघालेली आहे मोठी आता हे बाबा बाबा आराम करू दे आता मला तर शांती काची लवकर येते शांती हे बाबू आता काय खरं नाही रे देवा देवा हे बाबा बाई ही माका तर पार वाळून गेली यांना म्हणले आहो जरास पाणी सोडा पण काच बाई या बाबाचं ना अजिबात लक्षच नाही शेतीमध्ये नाही आणि कुठंच नाही उठले का सारखे हिंडत राहत्या आतासुद्धा माळ्यात पाठविले त्यांना म्हणले घरी जेवायला लवकर या आणि जेवून परत जा वावरामध्ये पण काच बसले तिकडं वावरातच जाऊन थांबा आता मालाच जाऊन पाहू दे बाई ये का झोपले का काय पाय बाई मस्त घेतला तो पलंग वडून आणि झोपले बाई तिकडं तरी मला वाटलंच होतं का हा माणूस काहीच कामाचा नाही आहे काहीतरी उद्योग करीत असेल तर मला माहीत होतं डराडर झोपा काढू राहिले काम नाही गोड लागत इकडं निघून या त्या लगेच का हो काय म्हणते अहो काय डराडर झोपले तुम्ही तुमची जेवायला वाट पाहू राहिले मी तिकडं मी झोपेल नाही ग मग मला चमक निघाली कुठं अवघड झालं मावाला कुठं चमक निघाली छाती हि बाय आता काय करू मग तुम्ही मला का नाही सांगितलं इड कायला पडले आता मा काय खरं नाही वाटत शांती हो काहीतरी याड्यासारखं बोल ना का पोराला कुठं चमक कुठं निघाली कुठं चमक या साईट नाही मा पोराला जीव लाव ग थांबा हो काही ना काही येड्यावानी बरमळू हे बा मी चोळू दे तुमची इड चमक निघाली ना आवय येड्यावानी काय येड्या करीत्या दोडा सोडा सारखं बरं वाटत आहे का हा अजून निघेलच आहे का चमक हा हो मी काय म्हणते अहो बरं वाटत आहे का हा हि बाय काय करावं माणूस काहीच बोला ना हो मी काय म्हणते ऐका ना चला तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाते उठा ना हि बाय काय करावं ये माणूस उठा नाही बी हो गोट्याचे पप्पा गोट्याचे पप्पा बाय काय करावं यांना हि बाय श्वास तर ये ना नाकातून यु बाय ये देवा आता काय करू पाय गार पडले हो अहो चला ना मी नेते ना तुम्हाला दवाखान्यात हो पाय मला का नाही सांगितलं आजारी झाले तर तुम्ही हो हो गोट्याचे पप्पा ये देवा आता काय करू अहो उठा ना हो गोट्याचे पप्पा ये देवा आता काय करू माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी हात न का लावजी न पाहिल कोणी तरी आले डीपी जळेल होती डीपी नीट झाली असेल तर बरी होईल भो मी तर माळ्यात येऊन काय फायदा होणार नाही चला जाऊन तपावा काल करणार होता वायरमन डीपी नीट झाली असेल तर भरता येईल गावाला पाणी कुणाचा रडायचा आवाज येऊ राहिला गाड्या शांतवणीचाच आवाज येऊ राहिला रडायचा मला तर जाऊन तरी पाहतो गाड्या आता हो उठा ना या बा तुमची शांत आली पाहना हो मी आले हो कसे लगेच उठायचे ओय शांते आणलं का मला जेवायला बाबर काका पाहन काय झालं यांना हो आऊट बाबर बाबर किती किती वेळ झाला माहिती काल उठा उठा म्हणते आता उठाय सारखे नाही राहिले ते आता हात गार पडले ना काका बाबुरा मला नेहमी मुक्कामाला आग्रह करायचो काका तुमच्याशिवाय ना अहो एकत्र जेवायचो आम्ही एकत्र झोपायचो अरे 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 अरे
बाकी तर कुठे गेलं पोरग कुठे गावड बी अस आहे ना चांगलं पॅक बांधलं का ए गोट्या ए गोट्या अरे काय करू राहिला काय नाही गाय बांध का अरे मळ्यात चाल मळ्यात मळ्यात चाल रे बाबा काय काम आहे चाल मळ्यात चाल अहो काय काम आहे ते तर सांगा मळ्यात चाल रे माझं ऐक ना अरे गोट्या तू मळ्यात चाल रे सांगण्यासारखं नाही मळ्यात चाल तू चाल बाबा चाल रे माझी गावडी अरे दे रे सोडून गावडी बाबा अरे ऐक ना तू तू काकाच ऐकत नाही का चल मळ्यात चाल रे चाल रे मळ्यात चाल बर चला मळ्यात चाल फक्त काय झालं का मळ्यात चाल हो बाबूराव आ उठा ना आता मी कोणाच्या तोंडात पाहू आई काय ग आय गोट्या अरे तो पप्पा गेला ना बाबा आई तू बस इथं बस थांब थांब आता काय करू मी बस इथं दादा दादा अरे बाबा आता काय तो बाबू उठणार आहे का दादा उठा ना कधी झालं आई हे अरे बाबा मी म्हणले जेवायला वाट पाहत होते आले नाही म्हणून वावरत आले पाहत येतं मी आले तर बोलत होते नंतर लगेच जी बाहेर काढली हातपाय वाकडे झाले दादा उठा ना तुम्ही दादा अजून तुम्हाला सुनाच तोंड पाहायचंय दादा उठा ना आपला गोटे आला पा ना दादा उठा ना बाबा अरे बाबा गोटे शांत गोटे शांत रे दादा उठा ना गोटे शांत रे उठा ना दादा शांते तुला सोन आली का तू काहीच काम करू नको तुला मी असं राजाच्या राणी वाणी ठेवील जायची वेळ होती का बाबा अजून वय नाही झालं ना तुला जायचं अरे तो अपेक्षा मी 15 वर्षांनी वडील काका त्यांना पोराच्या लग्नाची लय आऊस होती तकदीरच नाही त्याच्या गोट्याचं लग्न पाऊस तू का नाही राहिले आपल्या तकदीर गांडू तर क्या कर ग पांडू वहिनी माझा दोस्ताच तकदीर गांडू ना आपल्या गोटे आलं पाना उठा ना गोटे काय करू आला आता फोन बीत केले का गोटूरा फोन केले का केले केले मुंबईला फोन लावला का गाव करायला फोन लावलाय अरे बाबूरावच्या लय कॉन्टॅक्ट देना दादा काका तुम्ही घरी आले हो कधी चहा प्याले शिवाय जाऊन देत नव्हते मला रोज आग्रह करायचा बुक्का मला थांब रे बुक्का मला थांब मला म्हणायचे गुग्याला जेवायला दिल्याशिवाय जाऊन नको देऊ वहिनी मी आता कुठे मुक्काम करत जाऊ आई नको ना आई नको ना तब्येत बिघडाल तुमची तब्येत बिघडेल काल तर मासंग बोललाय कम्प्लीट कस काय झालं पण गप 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 मला काहीच माहित नाही
तू कुठं होता? मी गाय बांधित होतो, मम्मीच होती, मम्मीलाच माहिती. काय आजार वगैरे होता काल? मम्मीलाच माहिती सगळं. कस काय झालं? कस काय झालं वहिनी? मम्मी कस काय झालं सांग ना यांना. भाऊजी काहीच नाही, मी यांची घरी जेवायला वाट पाहत होते ना. न्यारी करेल होती का? न्यारी करेल होती. काहीच खायला म्हणून म्हणले एका अजून येईना म्हणून वावरत पाहायला आले. किती टाइम झालाय? एक तास झालाय. इकडे आता काय रडू बिडू नको. मी गावात जातो, बाजार बिजार पाहतो. काय पाहून रडायला फोन केलता का? नाही अजून. या निवांत बस. काय तुला फोन करते कर, मी गावात जातो, गावात सांगतो आणि बाकीचा बाजार बिजार करतो. तू काय टेन्शन घेऊ नको. खाली बस, खाली बस. रडू नको, रडू नको. आता मी जातो गावामध्ये, चला बाजार करतो. नको काही टेन्शन घेऊ तू, बस खाली बस. दादा दादा उठा ना तुम्ही. गोट्या अरे उठव ना तो पप्पाला. दादा उठा ना तुम्ही. अरे तो अशिवाय एक मिनिट करमत नव्हतं ना दादा. मला कस काय जोडून गेले तुम्ही? अरे त्या काय आपल्या हातातल्या गोष्टी राहतात का दादा? मम्मी आज कस झालं ग मम्मी? एवढं एवढंस कुठे गेला का तू सारखं? मा गोटे कुडे, मा गोटे कुडे. तो अशिवाय जेवला नाही ना बाबा. तो बाप दादा दादा उठा ना. तुम्हाला अजून सुनत तोंड पाहायचं होत. काका उठवा ना तुम्ही. आपल्या हातात नाही राहत बाबा. काका उठवा ना. आता दादा रे भाऊ माझ्या हातात नाही ना त्या गोष्टी. आता मम्मी नको ना. जो आवडे देवाशी तोच आवडे सर्वांशी. देवाला आवडले ते. आता मी अगदी कशी राहू? मम्मी मी आहे ना स्वतः सारखा पोरगा आहे. मी आहे वहिनी. शिवाय एक मिनिट राहत नव्हते ना. काय करते? गडीभर थांबा, आता गडीभर थांबा. केली का तयारी सगळी? थांबा आता. आता कसं आहे वहुने झाली घटना? गडीभर थांबा. मुंबईचे पाहुणे आले का दादा? मुंबईचे पाहुणे आले 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 दादा. स्वाती तू काका गेली ना. असं कसं झालं? तुला बहुत थांबा तू बाजूला. हो बाजूला तू गडीभर. हो थांबा आता. बस 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 करा आता. बस करा, बस करा आता. बास करा, बास करा आता, बास करा. जायचं एक दिवस सगळ्याला. जाऊ द्या. अजून त्यांचं मरायचं वय नव्हतं ना. फुलं नेले का मसन? काही फुलं नेले? हा सर्व झाले कम्प्लीट. थांब रे लांब तुम्ही. थांबा आता गडी बरी ना. तुम्ही काहीच करू नका. त्यांना लय हाऊस होती मा गोटीच्या लग्नाची. सुनमुख तरी पाहून जायचं ना. मला म्हणून शांत. गोटेच्या लग्नामध्ये तुला मी 20,000 पैठणी घेईल ना. शांत कर, शांत कर. त्याला शांत कर. मधी तू गप रे. मधी बाजूला होते बाहेर रोडीत. बाहेर इकडे पाय ना बाबा. रोडीत रोडीत मोकळे रोडीत बाहेर. मम्मी तू इथं खाली बस. खाली बस. मम्मी तू काली बसवर. आम्हाला आवडलं बरं. खाली बसून मग मी कोणा का पाहू काली बस. बाबूराव मी तुमच्या संघात येणार आहे. कुठे असत का वहिनी? दादा उठा ना. पण असे कसे सोडून गेले तुम्ही मला एकट्याला? राहिलेले स्वप्न साकार करा आता. मम्मीने कोणाकडे पाहायचं आता? मी आता जगत नाही ना. असं धीर सोडू नका वहिनी. धीर सोडू नका. या लेकराच्या तोंडाकडे पाह ना तुम्ही आता. सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. गोटी राम तर बाजूला होता. तू तू कणी तब्येत बिघडून घेशील बाबा. होय बाजूला लय जीव रे तो माझी तो बापाचा. अरे काका ते आज्ञान पोरे झालंय ना. आता जाऊ दे. ए गोटी शांत. मी काय म्हणतोय? मी काय दार पाणी कोण देणार आता? त्याचं काय लग्न होईल नाही? गोट्याचं लग्न. गोट्याचं लग्न होईल नाही. आई चुलत भावाजी. हा चुलत भावाला पाणी. बरं बरं. काढा लागतो त्याचे कपडे विपडे. बरं का? आता बास जास्त रडू नको गपचित बस. वहिनी उठ.
गप गप आता काय तुझ्याकडे लक्ष दे गप 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 अरे माझं काय गप पाय तब्येतीला जेव लावली तुम्ही तब्येत बिघडा आता बास करा तुम्ही बास करा उठा झाली तयारी झाली तयारी तुम्ही उठ रे गोटरा उठ झाली तयारी उठ चल बाजूला वहिनी आता बास आता शेवटची के बास 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 या बाजूला घे तिला वहिनी बास बोलो बोलो बाकी येवराईल येवराईल बाबूरावला बसण्याची लय आवड होती अहो त्यांच्या तोंडात नेहमी अभंग राज सकाळी उठल्या उठल्या तुमची सेवा झाली का आता काय केले देवराया काय केले देवराया पाटीलाव लिसमाया इत बर ओटासाठी पाकेवडी आटाटी इत बर पोटासाठी पोट मोठे आणि वार इंडविते दारोदार तू का मने झळो पोट संता संगे वावे नीट चल रे बांटे चल 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 अरे आता रडायचं नाही तुम्ही या बाजून हो त्या बाजून आता नको रोडू आता नको रोडू ए चल रे ए बाई ए बाई ए आता बस आता बस आता खेपी शेवटची आता बस नाही नाही ओ बाई शेवटची खेपी आता बस रडण बंद आता धरा आता बस बस शेवटची खेपी आता धराव कोत उचल रे धरा उचला 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 रडायचं नाही रडायचं नाही रडायचं नाही उसवर उचलावर उचला उचलावर ए बाई नाही नाही आता रडायचं नाही आता रडायचं नाही आता रडायचं नाही रडायचं नाही हो आता रडायचं नाही राम बोल राम बोल राम बोल ए बा चला आता रडू नका रडू नका रडू नका राम बोल गप्प आता काय मला जाताना रडायचं नाही कवाच नाही रडायचं नाही बाई जाऊ दे दादाची लय आठवण जाऊ दे आता गेल्यावर बाबा एकदा काय राहत शेंडा घ्या रडू नाही रडायचं नाही मधून रडायचं नाही माझ्या दादाला माझ्या लग्न पाहायचं होतं माहिती का अरे उलट जाऊ दे उलट कधीच रडू नाही भाऊ जाऊ दे आता या बाई गेले ते दिवस राहिले ते आठवणी आता आठवण तुला येतच राहणार काय सुरू मी भाऊ बस या इकडे बस बस इकडे बस बसा बसा बस बस गो आले का सर्व आले का स्वाती आता घर लय सुन सुन वाटत आहे ना बाई आता तुम्ही रडू नका रडू नको नागल का तुला अरे तो बाप नाही ना दिसणार आता बाबा गप म्हणजे गप आले एक सर्व हा सगळे आले त्यांना गप करा झाले आले एक सर्व दोन शब्द आहे ना सांग उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो आज आपल्या गावातील प्रगतशील शेतकरी बाबूराव यांचं सकाळी 11 वाजता दुःखदाचं निधन झालं त्यांच्या निधनाने त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगा गोटीराम काही 6-1 महिन्याच्या अंतरावर गोटीरामचं लग्न करण्याची इच्छा बाबूरावची आणि वहिनीची खूप आनंदाचे दिवस चालू असताना बाबूराव या दोघांना पण असे दुःखात ठिकाणी सोडून गेला
बाबूरावच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दुःखातून त्यांच्या कुटुंबांना सावरण्यासाठी देव परमेश्वर त्यांना शक्ती देऊ आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीने विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने बाबूरावला भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि त्यांचा राखेचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि 2 मिनटं बाबूरावना श्रद्धांजलीसाठी आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. ओम शांती 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 शांती. चला आता रडाय बिडायचं नाही कोणीस गुटराम. नाही नाही कधीच रडायचं नाही आता. अजिबात नाही. नाही नाही झालं ते झालं. आता रडायचं नाही. हा अजिबात नाही. नाही नाही आता झालं ते झालं. त्याला ना ए परव पाणी आणरे पाणी आण पाणी आण गोळा करायला. बस यायडे पाणी आणरे त्याला पाणी आण. गप गप जाऊ जाऊ दे. अरे अरे बाईनी. अरे तो पाहिलं का ते त्या नार्यास नार्यास येऊन एवढंच पॉवर होत ते गेलं ते लहानच मोठं झालंच ना. गरज जा त्यांना घेऊन गरज जा. बरं काही नाही काही नाही काही नाही जाऊ चला जाऊ द्या जाऊ चला जाऊ द्या. पण त्याला बाप लागत होता. जेवणा बिवणाची व्यवस्था करा यांच्याकडे व्यवस्थित. जा करा जा. आणतील सर्व जेवणाची व्यवस्था करा. हा येतो मी संध्याकाळी गोटराम. हा